कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढलाय. काही नद्यांना पूरही आले असून अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. त्यातच भारतीय हवामान खात्याने रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. यंदा पावसाळ्यामध्ये पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्राच्या बाहेर पडलेली आहे. कोल्हापूर शहरामध्ये पावसाचा जोर कमी असला तरी घाटमाथ्यावर मात्र पाऊस जोरदारपणे कोसळत आहे. म्हणूनच पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. सध्या पंचगंगा नदी ही 29 फुटावरून वाहत आहे. जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली गेले, त्यामुळे धोकादायक मार्गावरून वाहतूक करू नये अशा पद्धतीचं आवाहन कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. रत्नागिरी चिपळूणच्या कालुस्ते घाटात दरड कोसळून माती रस्त्यावर आली आहे. मुसळधार पावसामुळे चिपळूण, कोंडे, करबवणे मोठ्या प्रमाणात माती रस्त्यावर आली आहे. ग्रामस्थांच्या मदतीनं माती बाजूला करण्याचं काम सुरू झालंय. माती रस्त्यावर आल्यानं वाहतुकीला अडथळा ठरत आहे. मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ येथील पावशी, वेताळ, बाबर्डे व पंदूर भागात महामार्गावर पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे मुंबई व गोव्याकडे जाणाऱ्या गाड्या अडकल्या. महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबईत काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. दादर, सायन, माटुंगा इथं सकल भागात पाणी साचलंय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. तसेच भांडूप, सायन इथं रेल्वे रुळावरही पाणी आलंय, त्यामुळे मध्य रेल्वे व हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. आजही हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे, त्यामुळे मुंबई महापालिकेने मुंबईत आज सकाळच्या सत्रातील सर्व शाळांना व कॉलेजना सुट्टी जाहीर केली आहे. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढील सत्राचा निर्णय जाहीर केला जाईल असं महानगरपालिकेकडून सांगण्यात येत आहे.